जया, अरे मी असं ऐकलंय की आई बसणार आहेत पूजेला. सत्यनारायणाच्या पूजेला ना? हो, खर तर मला असं वाटत होत की म्हणजे आपला आता नव्याने संसार सुरू झालाय ना, तर मला असं वाटलं की आपण दोघं बसू पूजेला. पण आईला ना वेळ लागलाय, प्रत्येक ठिकाणी स्वतःला पुढे करत असते. मी बोलतो तिच्याशी. जया चल. हे जानकी काही सुधारणार नाही. नंदा साहेब, चौरंग मी मांडतो, तुम्ही रांगोळीचा आणि याचा तोरणाचा बघा. वा, म्हणजे तू महाराजासारखा इथे बसून काम करणार आणि मला धावाधाव करायला लाव, ते काय नाही. चौरंग मी मांडणार. अहो नाही, चौरंग आहे ना वरच्या खोलीत आहे, आणि किर्लोस्करांचा खानदानी चौरंग आहे सागवानी लाकडाचा. 30 किलो तरी वजन आहे, डोक्यावरून आणायला जमेल का? नाही, जमणार असेल तर तुम्ही आणा, मी काढतो रांगोळ्या. नाही, मी काय म्हणतो, तू जाऊन तो चौरंग आण जा, आणि मी माघार घेतली असं समजू नकोस. हा, मला आपली तुझी दया आली म्हणून मी तुला सांगतोय, ते तू बघ. हो नाना, काय म्हणतो मी, काय कुठे हरवलाय तो? नाही नाही, किर्लोस्करांच्या वाड्यात आज सत्यनारायण आहे, किती आनंदाचा दिवस आहे ना. खरं म्हणजे यावेळेला किर्लोस्करांच्या मोठ्या सुनबाई आणि मोठा वारसदार असायला हवा होते, त्यामुळे ह्या सोहळ्याची आणखीन शोभा वाढली असती. काही गरज नाहीये, तो विश्वास आणि भैरवी इथे वाड्यात नाहीयेत ना, म्हणूनच इथे सुख नांदतय. ते दोघ जण इथे असते तर सुख कमी आणि भाऊबंदकीच जास्त दिसली असती वाड्यात. आणि नाना, आज किर्लोस्करांच्या वाड्यात पूजा आहे, हा तुमचा सुटकी चेहरा आहे ना, तो बदला आणि जरा आनंदात राहा. वा, अगदी 100/5 योग्य बोललात वहिनी साहेब. अहो, आजची ही पूजा काही साधी सुधी पूजा नाहीये. आज पहिल्यांदा कालिंदी नगरच्या इतिहासात एक स्त्री बसते आहे सत्यनारायणाच्या पूजेला. स्त्री मुक्तीच्या दिशेने उचललेलं हे फार मोठं पाऊल आहे वहिनी साहेब. अहो, आजपर्यंतच्या सगळ्या वहिनी साहेब या चूल आणि मूल याच्या पलीकडे गेल्याच नाही, पण तुम्ही मात्र क्रांती घडवली आहेत वहिनी साहेब, क्रांती घडवली आहेत. अहो, कालिंदी नगरातले लोक पुढचे 1000 वर्ष नाव काढतील तुमचं. आणि घरातली लोक त्यांचं काय? नंदा, घरातल्यांची जर हाय असेल ना, तर बाहेरच्यांनी कितीही गळ्यात हार घातले तरी त्याला अर्थ नसतो. तुला जे काय बोलायचंय ते जरा स्पष्टपणे बोल. आई, आम्ही दोघही तर जोडीनं हजर असताना तुझा पूजेला बसण्याचा हट्ट का? कोणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, कळलं? पण तरी मी तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार. जया, मी या वाड्यात आले ना तेव्हापासून मला माझ्या हक्काचं असं काहीच मिळालेलं नाहीये. सत्यनारायणाच्या पूजेला आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने बसून मम्म म्हणण्याचा अधिकार देखील नाही. मी हजर असतानाही भैया साहेब एकटेच पूजेला बसायचे, एक अमरेला सुपारी बांधून. आज मला माझा हक्क मिळवायचा आहे, तो जबरदस्तीने असो किंवा नशिबाने असो. पण आई, हे बघ, तुला जर का हे सगळं सहन होत नसेल तर स्वतःच्या खोलीत जाऊन बस जा, नंतर तीर्थप्रसादाला आलास तरी चालेल. भटजी का नाही आलेत अजून? येते, लवकरच येते. ठीक आहे, माझी बैठक मांडा. जेवणाचं कुठपर्यंत आलंय? जी दादू, कुठपर्यंत आली आहे स्वयंपाकाची तयारी? जी, आपल्याकडून जेवढी तयारी करायची होती तेवढी सगळी करून झाली. म्हणजे आचार्यांनी जी यादी दिली होती ना, तेवढा सगळा शिधा मी काढून ठेवलाय. आता फक्त आचारी येणार आणि स्वयंपाकाला सुरुवात होईल. किती आचारी येणार आहेत? 12.
म्हणजे एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ना, म्हणून म्हटलं की एक काम कर, त्यांना फोन करून कळवून टाक की आज वाड्यावरची पूजा रद्द झाली आहे आणि त्यांची जी काही नुकसान भरपाई आहे ती त्यांनी उद्या परवा येऊन वाड्यावरून घेऊन जावी. अहो पण मग एवढ्या लोकांचा स्वयंपाक कोण करणार? दादू तुला मी सांगितलंय ना तेवढंच काम करायचं, कळलं? वर प्रश्न नाही विचारायचे मला, जा. वहिनी साहेब तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका त्या जयाच्या बोलण्याचं, वेळ लागलाय त्याला. अरे आपली आई पूजेला बसते, इतक्या वर्षांची पुरुषांची मक्तेदारी मोडून काढते, एक युगप्रवर्तक काम करते, याचा आनंद वाटायचा सोडून तो तुमच्या पाठीमागे उभं राहायचं सोडून तुम्हाला विरोध करतो. मी आणि जानकी पूजेला बसतो म्हणे वेळ आगुडला. पण वहिनी साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी त्याला समजावतो. काय आजकाल ना तो त्या जानकीच्या प्रेमात आकंठ बुडालाय, त्यामुळे त्याला तिच्याशिवाय दुसरं जगच दिसत नाही ना, आणि तिनेच काहीतरी पिन मारली असणार. असू दे रे, तिला माझ्या विरुद्ध जयाचे जे काही कान भरायचे ते भरू देत. फक्त एकदा ती काय आहे हे सिद्ध झालं ना की मग बघ मी तिचं काय करते ते. म्हणजे? मी समजलो नाही. नंदा, जानकीनं जयाला जिवंत केलं, कसं वाटत रे ऐकायला? ऐकायला चांगलं वाटत पण पचायला कठीण जात. माझ्याही पचनी पडत नाहीये ते. हा सगळा निव्वळ योगायोग तरी आहे किंवा जानकीला येणारी चेटूक विद्या? पण मग वहिनी साहेब तुम्ही त्या दिवशी जानकी समोर चक्क गुडघे टेकला होता. कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. जया जानकीच्या पूर्ण कह्यात गेलाय, त्यामुळे आता तिची ताकद वाढलीय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तिला खरंच चेटूक विद्या येत असेल ना तर मग मला ठार करणं तिच्यासाठी खूप सोपं आहे. त्यामुळे मी त्यावेळी तिच्या समोर नमतं घेतलं, कळलं? म्हणजे जानकी सुधारली यावर तुमचा अजूनही विश्वास नाहीये? कुत्र्याचं शेपूट सरळ झाल्याचं कधी ऐकलंयस? पण मग आता पुढे काय करायचं ठरवलंय? शहानिशा, अशी कामं मी तिला सांगणार आहे. जर तिनं ती लिलया केली तर हे सिद्ध होईल की जानकीला चेटूक विद्या येते. मग आपण तिचा काय बंदोबस्त करायचा ते पाहू. आणि मी माझ्या शहानिशेला सुरुवातही केली आहे. अरे आज आपल्या वाड्यावरती 75 लोक येणार आहेत जेवायला. त्यांचा स्वयंपाक करायला 12 आचारी येणार होते. मी आज त्यांना येऊ नका म्हणून सांगितलंय. तो सगळा स्वयंपाक मी जानकीला करायला सांगणार आहे. जर 2-1 तासात जानकीनं तो स्वयंपाक केला तर हे सिद्ध होईल की जानकीला चेटूक विद्या येते. मग बघ मी तिचं काय करते ते. वा उत्तम, जानकीशी असंच वागायला हवं. पण वहिनी साहेब मला एक गोष्ट कळली नाही, त्या भैरवीला इथे येण्यापासून तुम्ही का रोखलत? त्या विश्वासचा अपमान करून त्याला. अरे मी तेव्हाच जर भैरवीला इथे बोलवून घेतलं असतं तर जानकी सावध झाली असती. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास नाही हे तिला कळलं असत, मग आजच्या इतकी गाफील नसती ती. आणि एकदा का सिद्ध झालं की जानकीला चेटूक विद्या येते
तर आपण भैरवीला बाबा पुता करून कधीही बोलवू शकतो रे इकडे. आता तर तिचा पत्ताही माहितीये, खूप सोपं आहे ते. बहिणी साहेब तुम्ही धन्य आहात. काय रे काय झालं? बहिणी साहेब तुम्ही धन्य आहात. बहिणी साहेब मला कोणीतरी मारतय. गाढवासारखं काहीतरी बडबडू नकोस. काय बहिणी साहेब तुम्हाला असं राजकारण खेळताना बघून ना मला तुमचं शिष्यत्व पत्करावं असं वाटतंय. अजून पाहिलंयस काय तू? एकदा का सिद्ध झालं ना की या जानकीला खरंच चेटूक येत की मग बघ मी तिचं काय करते ते. जया हे बघ जया शांत हो, किती चिडचिड करशील? चिडचिड होणार नाहीये का? मला हे कळत नाही आई अशी विचित्र वागूच कशी शकते. घरात मुलगा आणि सून असताना हिने पूजेला बसणं म्हणजे. अरे आईंची इच्छा आहे ना, मग त्यांच्या मनासारखं होऊ दे ना. आपण त्यांचा शब्द मोडून त्यांचं मन मोडून जरी पूजेला बसलो तरी त्या पूजेचं पुण्य आपल्याला मिळणार आहे का? प्रत्येक वेळीच असाच विचार करून माघार घेतो आपण आणि याचाच गैरफायदा घेते. ही हिच्या जागी जर दुसरी बाई असती ना तर म्हणाली असती जया बाबा तू बस पूजेला तुझ्या बायकोसोबत, पण हिला म्हातारपण आलंय तरी मोह काही सुटत नाही. हे बघा मी वहिनी साहेबांची बाजू घेत नाहीये पण आतापर्यंत त्यांना कितीतरी अधिकारांपासून वंचित राहावं लागल्यामुळे त्याची शिक्षा आम्ही भोगायची का नाना? हे बघा हिच्या आयुष्यात हिला वेळच्या वेळी काही गोष्टी नसतील मिळाल्या म्हणून आम्ही सुद्धा आमच्या इच्छा मारायच्या. नाही जयसिंग पण हे बघा नाना तुम्ही काही एक बोलू नका. मी तुम्हाला सांगतो नाना हिचं आमच्यावरती प्रेमच नाही, तिने केवळ नाटक करते आमच्यावर प्रेम असल्याचं. वेळ आली ना की बरोबर दाखवायचे ते रंग दाखव. जयसिंग काय बोलताय तुम्ही, तुमच्या आई आहेत त्या, तुम्हाला असं बोलणं शोभत नाही त्यांच्याबद्दल. आणि ती जी आमच्या बाबतीत वागते ते शोभत का तिला? नाना तिला जर प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असेल ना तर तिने जरूर जावं, पण त्यासाठी तिने आम्हाला वेठीस धरू नये. जानकी ए जानकी जा बघा काय म्हणतात आमच्या महासाहेब. जानकी आले. आई गो बोलावलं मला. आई देवा आई आई काय होत आहे बरं नाही वाटत आहे. काय नाही ग, काल रात्री झोपेत बहुतेक माझी मान लचकली ते मरू दे माझं. मी तुला बाई एवढं सांगायला बोलवलंय की तुम्ही दोघं जण बसा पूजेला, मला नाही जमायचं. आई पण तुम्ही तर. माझी खूप इच्छा आहे गो पूजेला बसायची, पण त्या सत्यनारायणाच्याच मनात नाहीये बहुतेक मी पूजेला बसावं असं. असो आई काय झालं ते सांगाल का मला? काय झालं म्हणून काय विचारते सगळं? आज आपल्या इथे वाड्यावरती पूजा म्हणून एक पाऊणे 100 लोकांना मी इथे घरी जेवायला बोलवलं होतं. 12 आचारी सुद्धा बोलवले होते जेवण करायला. पण आता आयत्या वेळेस त्यांनी कळवलं की त्यांना इथे येणं जमणार नाहीये. मग आता आई अहो दुसरे आचारी मिळतील ना? अगो नाही ग, आज लग्नाचे मुंजीचे एवढे मुहूर्त आहेत ना कालिंदी नगरात, एकही आचारी नाहीये. आणि आपण सांगितलं म्हणून कोणीतरी आपलं कार्य रद्द करेलही, पण ते म्हणजे सगळ्यांनाच आपण वेठीस धरल्यासारखं होत नाही का? त्यामुळे मीच करीन. आई आई गो आई त्यांची मान दुखते. आई 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 तुम्ही सगळा स्वयंपाक एकट्याच करणार? मी करेन ना तुम्हाला मदत. हा ग तसं असतं तर कशाला हवं होतं? काय आहे ना हा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक आहे, त्यामुळे तो सोहळ्यातल्या एखाद्या आचार्याने किंवा या घरातल्या सवाशिनीनं करायला हवा, तोही एकटीनं, कारण सगळ्या अन्नाला एकच चव असायला हवी ना. आता आपल्या घरात सवाशिनी कोण? तू आणि मी, त्यामुळे उरले आता फक्त मीच. आई आई गो आई आई देवा आई मी करेन सगळा स्वयंपाक, तुम्ही पूजेला बसा.
नाही ग बाई, नको नको नको. तुझ्या नवऱ्याला नाही आवडायचं ते. आई तोच मला म्हणेल. म्हणशील की नाही जया, माझ्या बायकोला किती काम करायला लावलंस ते. नको बाई नको नको. आणि तुझी इच्छा होती की नाही जया पूजेला बसायची, तुम्ही दोघ जण बसा पूजेला, मी करीन मरमर काम आपलं. आई आई आई, आमच्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा जास्त मोठी आहे. तुम्ही तुम्ही बसा पूजेला, मी करेन सगळा स्वयंपाक. बघ बाई जानकी, जमेल ना तुला? पाऊणशे एक लोकांचा स्वयंपाक आहे हं. अर्ध्यावर सोडलास ना तर देवाचा कोप होईल आणि तो आम्हा सगळ्यांना भोगायला लागेल, नाही का जया? आई मी मी करेन सगळं, तुम्ही काही काळजी करू नका. बर, सत्यनारायण माझ्याकडून सगळं करून घेईल, तुम्ही आराम करा हं. ऐक आई, आई आई आई, ये बरं तू इथे 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 शांत बसून राहा. ही मानेची कळ डोक्यात जाते रे जया. तू शांत बस, एकदम ना चक्करच आल्यासारखं होतं रे बाबा. जरा वेळ पडते. या जयाला आत्ताच तडमडायचं होतं, त्याच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी झक मारत जबाबदारी स्वीकारावी लागली. आता मरेस तोवर काम करावं लागणार. ही थेरडी ना मुद्दामून करत असणार आहे सगळं. करतेस ना ग स्वयंपाक, कमी जाऊ. मी जाते. दादू दादू. हा ताई. दादू, आज वाड्यावरती बाहेरची 50 माणसं जेवायला येणार आहेत. भटजी असतीलच आणि आपल्या वाड्यावरची एक 10-12 माणसं असतील, म्हणजे 75 माणसं दुपारी जेवायला असतील असं आपण धरून चालूया. एवढ्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक मी कधीच केला नाही आहे रे, त्यामुळे नक्की किती स्वयंपाक करायचा याचा अंदाज येत नाही मला. तू जर मला अंदाज देऊ शकला असतास तर. ताई, खरं तर हे सगळं काम आचार्यांचं आहे, आपल्याला पण नक्की अंदाज नाही देता येणार. हा, पण आचार्यांनी जेवढं सामान मागवलं होतं ना तेवढं सगळं मी आणून ठेवलं आहे. ते बघून काय फायदा झाला तर, म्हणजे ते बघून तेवढा स्वयंपाक करता येईल ना आपल्याला. या, मी दाखवतो. दादू, अरे किती आहे सगळं हे कुणा एकट्या दुकट्याचं काम नाहीये बर का? आपल्याकडे पुरेसा वेळ सुद्धा नाहीये. अरे कसं व्हायचं हे सगळं?